प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा आपल्या आवाजाच्या जोरावर अशिक्षित असून सुद्धा सोशल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये अल्पावधीत प्रसिद्ध झालेल्या कडूबाई खरात यांनी महावाईक सोबत केलेला हा संवाद. आपल्या सोबत आहेत महाराष्ट्राची गायन कोकिळा आणि संघर्षातून पुढे आलेल्या कडूबाई खरात यांच्यासोबत आज आपण गप्पा मारणार आहोत आणि त्यांच्या आवाजातील काही सुद्धा गाणे या ठिकाणी ऐकणार आहोत. आपल्यासोबत आहेत कडूबाई. मी कडूबाई खरात सर्वांना जय भीम करते, नमस्कार करते. आणि मी माझी काय परिस्थिती ते सांगते. माझं माहेर आहो ना भोकरदन तालुक्यात, तालुका भोकरदन जिल्हा जालना. मला माल सांगित दिलं ते बी गाव भोकरदन तालुक्यात जिल्हा जालन्यात. त्या टिपूसनी मी या वन्याला राहायला आले. मी मायबापाला एकच लाडाची मुलगी असून मला मायबापाला सांभाळलं कोणी नव्हतं म्हणून मला तिथे यावं लागलं. मग मायबापाला सांभाळलं, मग आईवडील वारले, मालक वारले आणि दोन मुलं मला एक मुलगी त्यांचा मी सांभाळ केला बाबासाहेबाचे गाणे म्हणून. सनी पहिले मग आईवडीलसुद्धा भजनं म्हणत होते, अभंग गवळणी सगळं म्हणत होते. आणि त्याच्यानंतर मी तारे घेऊन सनी गाणे म्हणायला सुरुवात केली. मग बाबासाहेबाचा मला अभ्यास कळाला, बाबासाहेबाच्या गीताला मी सुरुवात केली. बाबासाहेबासारखं मला कुठेच हे मिळालं नाही. बाबासाहेबानं मला इथलं वर नेलं तर उपकार ते बाबासाहेबाचे माझ्या. आणि तसंच मग लहान लहान मुलं असताना मला सपकाळ मास्तर सोयगावचे, त्यांचं गाव मासरूळ, ते बी बुलढाणा जिल्ह्याचे, त्यानं मग लेकरं बाळ सांभाळे, आम्हाला सांभाळलं. आता लोक इथलं न्याय इथलं वर न्यायचे जर प्रयत्न झाले तर हे आमच्या सपकाळ मास्तरनंच केले. हे कोणाकोण होत नव्हतं पण त्याला वाटलं की खरोखर हे काहीतरी बाई चांगली म्हणते, चांगलं गळा आहे, आवाज आहे, गाणे म्हणते. पण मग एका समजा एका बाजूनं पडेल आहे पण आपण काहीतरी आपण त्याच्यासाठी केलं पाहिजे. आणि म्हणून सगळे त्याने मला वर नेलं. तसेच आमचे मिसाळ दादासुद्धा सपकाळ मास्तर म्हणून हार्मोनियम वाजतात. आणि मिसाळ दादा ढोलकी वाजतात, त्याने मला चांगली साथ दिली. आणि म्हणून सरी मला दोन मुलं ज्ञानेश्वर देवीदास खरात, विकास देवीदास खरात, आम्रपाली देवीदास खरात, मला असे तीन मुलं आहेत, दोन मुलं आणि एक मुलगी. एक मिनिट म्हणून मी अशी माझी स्थिती आहे. पण मी आता बाबासाहेबाचं एक गाणं म्हणून लावते. माय बापाऊन भी भाकरीवर बाबासाहेबाची सई हैर, तुम्ही खाता त्या भाकरीवर बाबासाहेबाची सई हैर, तुम्ही खाता त्या भाकरीवर बाबासाहेबाची सई हैर. काल शिकाया नव्हती संधी पण कायद्याने उठवली बंदी, आज मोठा मोठा उत्तम माय खेळता मिळत
असच होतं बातमय नाही खोटी, पूर्वीच्या काळात असच होतं.